तलंगवाडी वेशीजवळ पालखी विसावते, देव शांत होतात आणि तिथून पुढे पालखी मोन्नेमकडे मार्गस्थ होते. वाजत गाजत मोन्नेमच्या शोभेवरती हद्दीत आल्यानंतर तिथे नैवेद्य दिला जातो. तिथून पालखी मोन्नेमच्या मुळीक वाड्यात असलेल्या देवस्थान ओटेवरती येते. तिथेही आरती आणि दुपारती झाल्यानंतर मुळीक वाड्यापासून देवाची पालखी जुन्या गावातून वाजत गाजत हनुमान मंदिरापर्यंत येते. मंदिराजवळ आल्यानंतर देखील आरती दुपारती होऊन पालखी वेताळ देवस्थानकडे निघते. वेताळपाराला प्रदक्षिणा घेतल्यानंतर भाकणूक सांगितले जाते. भाकणुकीनंतर आरती होऊन लोकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाते. पीक पाणी रोगराई यावर भाकणुकीत काय सांगितले? पाऊस पाणी सांगा. पाऊस पाणी सांगा. लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.